युवकार हा संदीप पिळगावकर सुरवेक हेडलाईन्स. माडेल फातोर्ड्याच्या शेतात सापडली मंचाची कूड, थळाव्यान खुनाचो दुबाव, कूड फातोर्डा पोलिसाच्या ताब्यात. वेगान गाडयो धावडपाचो हवेस घेऊपाक लागला मन जातीचे बळी. काणकोण महामार्गार दोन म्हशीचे बळी, वेगान धावडल्यो गाडी, पोलिसेत कागाळ. मंत्री विश्वजीत राणेची वास्कोकारांक खटलो बरं आश्वासना, जी सुडान घडोवन हाडली बसका. आश्वासनाचेर आमदार संकल्प आमोणकरान उक्तायली खोशी. आणि आता कोकणी खबरो विस्तारान. गाडी एक यंत्र, तेचेर मनशाचे नियंत्रण असता, देखून अपघाताक गाडयेक न्हू ड्रायव्हराक जबाबदार धरतात. वेगान गाडयो धावडपाचो हावेस मनशा बरोबर मोन्या जनावरांचो बळी घेता, निकतीच तेची देख मेळ्ळी काणकोण मडगाव मधल्या जंक्शना कडेन. पळयात देविदास गांवकाराचो रिपोर्ट. सध्या आमच्या गोंयात जरी कोणी भायले ड्रायव्हर ना तर गाडी घेऊन गोयातल्या प्रवास करता आणि गोयातली सीम जेव्हा क्रॉस करता त्या वेळाचे त्यांना दिसता की गोया पावप म्हटल्यारच एक प्रकारे स्वर्गा पावप. आणि ते आपल्या बेधुंद पद्धतीने गाडी चलयता. एका सायडीन गोयातले बरेचसे रस्ते अरुंद असता, तरी पुणून गाडयेची वेग मर्यादा जी असा ताका नियंत्रणच ना अशा स्वरूपान गाडी चलयता आशिल्ल्यान कित्येक भागान आणि बऱ्याचशा ठिकाणी जे असा वारंवार अपघात जायत रावतात. काल सांजेच्या सुमार 5 वरांचेर अशाच पद्धतीन मडगावच्या दिकेन काणकोण येवपी एक गाडी गुळे हांगासर जो चापोली डॅमाचेर वचपाचो रस्तो आशिल्लो या जंक्शनाचेर रस्त्याच्या बाजूक गेली आणि थंयसर एक बायल जी आपल्या म्हशीक घेऊन चरपाक गेल्ले कडेन आशिल्ली आणि ती जेव्हा येतानी त्याच्या वेळाचेर त्या म्हशीक आशिल्ल्या ठोकली आणि ऑन द स्पॉट दोन म्हशी डॅथ झाल्या. जाल्यार एक म्हस बरीचशी जखमी झाल्या कारणान हे प्रकरण पुलिसा कडेन पावले, त्याच बरोबर जानवरांच्या दोतरा कडेन पावले आणि दोतरांनी ट्रिटमेंट केल्या उपरांत त्या म्हशीक घराक पावयलो. आधी आमचे शेतकार गरीब, गाई म्हशी पोसून काय जाणांक जीण सारतात, पूण मनशांचे घाळपण अशांचे संसार उद्ध्वस्त करून सोडटात. आयकात म्हशी वगडावन बशिल्ले बायलेचे उत्फरके. अरे म्हशी केरां घालतालो आम्ही, केरांतल्यान घेऊन येताले हांव. आता 4-5 जाल्ली आणि घेऊन येताले, घेऊन झुंड्याची झुंडी घेऊन रस्त्यावर हांव फाटी जाल्ले तसे फाटी जाल्ले हांव वयता. मागीर अशें करून आतां दोन मशीन जाग्यार गेल्यो आनी एक मशीन देवळे जावन घरा कडेन गवळार गेला. कसली गाडी आनी चिट दिले, कसली गाडी हाडून मारली? व्हडलो ट्रक न्ही तो, खंयचो भायलो व्हडलो. आनी तो ट्रक हांगा सावन थंयच्या पावला सारको घेवन तांकां तापोली म्हणजे रस्त्यार सारके ट्रक जाल्ल्यो मशीन मदींच जातो. सावडेवटल्यान अशी बस वयताली मरे आनी तेवटेन ती गाडी येता तिकू वळटेक मारून हो सामको म्हशीच्यान हाडून गाडी घालता म्हळ्यार एका म्हाजो भोग न्हू. हांव ते फाटी सगळे ना जाल्यार मेल्लें हांव सगळें सगळें. आतां तुमी पुलीस स्टेशनार केस बी केला, पुलिसे सांगला तुमी अशे? पुलीस गेल्ले थंय आनी आतां आमी यो म्हणलां आमकां.
या 365 खातीर देविदास गावकार, जवार बर्वे आनी ओमकार देशप्रभू। दुबावीत रितीन मरप्यांच्यो घडणुको गोंयांत घडत आसा। शेतांत गोरवांचो रोवपाक गेल्ले कडेन माडेल फातोड्याच्या थळाव्यांक थंयच्या शेतांत मनशाची कूड दिश्टी पडली। पुलिसांक कळीत केल्या उपरांत फातोर्डा पुलिसांनी बॉडी ताब्यात घेतली। ताचो खून जाला असो येता असो अदमास थळाव्यांनी उक्तायला। पळयात संदीप तुयेकाराचो रिपोर्ट। फातोडा माडेल हांगासर शेतांत एक डॅड बॉडी पळय सापडलेली आसा। ज्या शेतान एकलो सदांच एक आपली गोरवां बांदता तो आयज सकाळीं गोरवां बांदपाक गेलो, पळयल्या थंय ताका एक डॅड बॉडी आशिल्ली। तेन्ना ताणें पुलिसांक इनफॉर्म केलें। पुलिसांनी आतां ते पंचनामा चालू आसात। तशेंच हांगासले जे रेजिडेंटल लोकल लोक आसात तांच्यांनी डिमांड केला की हे हांगा आतां अशें कितलेच फावटी म्हणजे 2-3 फावटी डॅड बॉडी सापडलेली आसा। तेन्ना तांच्यांनी डिमांड केला की हांगा सीसीटीव्ही घालची म्हणून। माडेलचो थळावो एंथनी फेर्नांडीस शेतात गेल्लो, थंय ताका ही कूड दिश्टी पडली। ताणेंच पुलिसांक कळयले जाल्यार मिलाग्रीस फेर्नांडीस सांगता ते प्रमाण ताका मारूनच उडयला। हाचे आदी जायते फावट हांगा खून जाल्यात। सीसीटीव्ही कॅमेरे बसयले जाल्यार निदान खुनी सापडपाक तरी मदत जातली। आयकात तांकां। डेड बॉडी दिसती पळय, हांव रेड्यांक हावड घेवन येयले, बामी रेड्या बांदले, पाडे बामी येयले। मेन निदवा म्हणजे चोपा गेले उठापा म्हणून तो रेकॉर्ड मान उडयलो। मेन आमी राधाकृष्ण हॉटेलां तेजी ऑपॉर्च्युनिटी माडेलां आनी मेन नुस्तें होलसेलूय आसा दोगांय सांपरा मदीं आसा सारको। मेन कितें नुस्तेकार बी सगळ्यांनी आसता न्हू, आतां गाडी पडपाक तेजे ऑपोजीट मान उडयला कोण कांय कोण मार बी तकली मातशें मार आसा तेका पुलीस हेल्मेट कडलें कितें आसा पुलीस फोन केलो न्हू हय पुलीस फोन केलो मेन कितें घुणापा घुणा हेल्मेट कडलो कितें आसा फातोडा फातोडा लागता काल बी आसली काल हे चड राती उदक उडोवपाक शकता कित्याक आतां येता न्हू काल बी उडयलो जाल्यार आमकां कळटा कितें आसा जाल्यार मेन तेका आतां म्हज्या राज्या उदक उडयलो आसतलो आनी उडोवप बी कांय ना तुजी ना उडोव बरो कांय ना आतां मोबायल बोडसां बोडसां कांय आसत दिसती पडा आमी आज जाल्यार बरो जायना न्हू लोक म्हणले आमी गेले म्हणून हे आमगेले माडेलाक हे आमगे फातोड्डा पडटा वो आमगे माडेला गांव हिंगा एक मर्डर जाल्या। आतां हिंगा आमगे कोण तरी एकले गांवच्या भुरग्यान हे चोयला कोणा तरी मारून शेतां उडयलां। आतां हें प्रोब्लम कितें मेन आमगे फातोड्डा कॅमरा नाय। आतां सद्याक 3 मर्डर जाले हिंगा आमगे माडेलाकूच। पयर एक हिंग फोलसेल्याक कोणा मान उडयलो, मागीर आमगेल्या माडेला गांवां एकल्या मान उडयलो आनी आतां हिंगा मान उडयला। ओके सो हें प्रोब्लम हे भाशेन जावपा आतां तूं धोतलो केशें कोण कोणा मान उडयलो तो। सो पुलिसां एक आदार मेळटा कॅमराचो। सो हिंग खूंय सीसी फुटेज ना, हिंगा खूंय कॅमरा ना घायलोले खूंय रोडाचेर। सो हिंगा एक कॅमरा गरज आसा आमगे मडगांवां, फूल मडगांवां कॅमरा नाय। सो कॅमरा आसप म्हळ्यार पुलिसांक एक आदार मेळटा। ओके सो हे खूंय कॅमरा नाय आनी पर्रेकार गव्हर्मेंट आसतना म्हाका कुडगा आसा रातचे सगळ्याक आमगेले पुलीस ड्युटी कोत्ताले गांवांनी भोंवताले। तशें खूंय सिग्नल आसा थिंगा सगळे सिग्नलाचेर पुलीस आसताले। सो हे भाशेन मर्डर हो अशें करून रातचे चोरी हो मेन अशें करून जायना आसलोल्यो। सो आतां अशें करून जालो आसा की कोणूय मान उडयाय कितेंय मेळपाक डिफिकल्ट कोण मान उडयताय तेका कित्याक कॅमरा नाय। सो कॅमरा मेन आसप म्हणल्यार एक मनीस रोखडो मेळपाक शकता खूंय तेजेर फुटेज येवपाक शकता कॅमराचेर। सो ही गरज आसा मागता आमगे गव्हर्मेंटा कडेन तशें आमगे गोंयचे पुलिसां कडेन सगळ्याक रातचे पुलीस दवरपाक जाय सिग्नलां कडेन गांवांनी भोंवपाक आनी कॅमरा घालपाक जाय। हे इम्पॉर्टंट आसा आमकां गोंयांक सारकी सेफ्टी आमगे मडगांव आनी फातोड्डा। गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, जवार बर्वे आनी निखिल जल्मी। आतां घेवया एक ल्हानसो विसव। विसवा उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो। बाणावले सावन नावेली NH66 मेरेनचो वेस्टर्न बायपास रस्तो कोयर उडोवपाचो वाठार जावन रावला। नावेली पंचायत दर 2 दिसांनी कोयर निवळ करता खरी, पूण कांय अज्ञान व्यक्ती कोयर उडोवपाक लागल्यात। कोयराक लागून घाणीचें साम्राज्य पातळ्ळां। पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट।
सध्या गोय हे गार्बेजी खातीर स्ट्रगल झाले कडेन आसा आनी हे सरकार जो आसा हो स्ट्रगल करीत आसा गार्बेज निवळ करची म्हणून. पण गार्बेज जी आसा ही निवळ जायच ना. आतां पळयात ही जी वेस्टर्न बायपास रोड जो आसा ह्या रोडाचेर डेली पोतयां भरून लोक गार्बेज हाडून उडयतात. आनीक ही एरिया नावेली पडटा कारणान नावेली पंचायत जी आसा ही डेली निवळ करता. दोन दोन या चार चार दिसांनी निवळ करता. पूण चार चार दिसांनी हांगा कोण हाडून उडयत म्हण ते कळना. हेजेर खंय तरी हांगा स्ट्रिक्ट एक्शन जावपाक जाय. हांगा सीसीटीव्ही बी कॅमेरा बसून हे पळोवपाक जाय. ना जाल्यार हो जो हायवे करतात वो हायवे फक्त ह्या गार्बेजवाल्यांचो आनी दुसरे सायडीक जे वेंडर्स बसतात हेंचो जावन वयतलो. ना जाल्यार फायदो कांय ना. आनी आमी बर निवळ केले हायवे केली आनी हे जर हांगा जर अशें उरले जाल्यार हांगा खूब त्रास जातले. हांगा पळयल्या तुमी आज इतली वास येता. हांगा रावपाक जायना. हांगा चिकना वेस्ट उडयतात. लोक पार्टी करतात तेजी सगळे जेवण हाडून उडयतात. ही पोतयां भरून हाडून उडयतात आनी हे उडयतरी हांगा वास मारता. आतां NH66 आनी रोडा मेळटा त्याच बरोबर हो वेस्टर्न बायपास रोड. आनी अशें करून जर रोडाचे जर अशी गार्बेज मेळपाक लागली जाल्यार हांगा जगपाची कशें. हांगा ऑथॉरिटी जी आसा ह्या ऑथॉरिटीन पळोवपाची गरज आसा. हांगा पंचायती एरिये भितर जितली शॉपां आसा जितली कॉम्प्लेक्स आसा हेंचे प्लांट चलता जाल्यार पळोवपाक जाय. तेंचे प्लांट चलना आनी त्या बिल्डिंगेचे लोक हाडटा आनी अशें उडयतात. त्याच बरोबर जे भाड्या लोक रावतात भाड्या रुमांनी हेय लोक हाडून उडयतात. हांगा पंचायत त्रास घेता की आमी जात तितली निवळ करतो म्हण खंयचे तरी लोक हांगा हे उडयतात आनी हेंचेर एक्शन जावपाक जाय. आनी सरकारान मातशें हेजे इनिशिएट घेवचे आनी पंचायत या मुन्सिपाल्टी जी पडटा तेंकां डायरेक्ट एक इन्स्ट्रक्शन दिवचें आनी तेंकां मातसो पावर दिवचो ताकी त्या पावराचेर हे कितें करतले म्हण. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू. मंत्री विश्वजीत राणे आयज वास्कोकारांक खोटलोभर आश्वासन दिवन गेलो. जिसुडान ही बसका घडोवन हाडली. सड्यावयले हॉस्पिटल चिखलेचे हॉस्पिटल तशेंच हेर कामां वेगळेच जाग्यार घालतलो अशें आश्वासन विश्वजीत राणेन दिलें. ताचे बरोबर मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकरी हजर आसलो. भलायकी मंत्री विश्वजीत राणेन चिखलेच्या हॉस्पिटलाक भेट दिली आनी थंयच्यो सुविधा पळयल्यो. सड्या 20 खाटींचे नवे हॉस्पिटल उबारतले अशेंय ताणें सांगले. आयज अश्युरंस जे श्री संकल्प आमोणकरान जे रिक्वेस्ट केल्या जे वॅलीड अश्युरंस आसा कार्डियक एम्ब्युलंस कांय लोकांनी चिकाली हॉस्पिटलाचे ऑलरेडी उल्लेख केला ते जावंक जाय. त्याच बरोबर प्रायमरी हेल्थ सेंटर ते सेंटर ऑफ एक्सलन्स ह्या सडा एरियान जे बांदतात ते करपाचे सरकार कमिटेड आहा. त्याच बरोबर वर्करांचे जे संकल्पान विषय काढला जे इतले वर्सां झाले सरकारान ऑलरेडी इन प्रिंसिपल फायनल स्टेजीचेर मुख्यमंत्री कडेन चर्चा करून 7 वर्सांचे वयर जाल्ले लोकांक रेगुलरायज करपाक जाय म्हणून ते ऑलरेडी घेतलेले आसा आनी ते प्रोसेस इज ऑन. लेट दिल कन्क्लूड द प्रोसेस. डीएमए कडेन परत बसून हांव चर्चा करतां. त्याच बरोबर तेंचे जे कितें वॉर्डसान कावन्सिलाचे जे कितें कामां आहा ह्यो कामां आयच्या जिसुड्या मिटींगेन घेवन कितें योगायोग आयज मिटींग आसा तेंचे प्रपोजल घालूंक लायला. आनी त्याच बरोबर तेणी जे कितें उल्लेख केला लोकांचे कितें विशय आहा डिपार्टमेंटली कितें विशय आहा ह्यो सोडोवपाचो प्रयत्न आमचो आसतलोच. मेन म्हणजे कितें आसा आयज विकसीत भारत आनी मुख्यमंत्रींचे जे कितें डायरेक्शन आशिल्ले की प्रत्येक आमी मंत्री आमच्या प्रत्येक मतदारसंघात वचून आमी लोकां मदीं संपर्क करून आयज श्री संकल्प आमोणकरच्या माध्यमांतल्यान हांव हांगा पावला. आयज लोकां मदीं चर्चा जाली लोकांनी आपले विशय मांडले हे विशय सरकाराची जबाबदारी आसा ती सोडोवपाक हे आमी केन्ना वेगळे तरेन सोडयता म्हणून सांगू शकना. जेंचे व्हेरी क्लियर कट तेंचे विशय आहा ते क्लियर कट विशय तेंकां टायम मागलेलो आसा की जे विशय आहा ते ताबडतोब काय विशय हांवें सोडोवपाचो प्रयत्न केला काय विशय थंय चर्चा करून आतां विशय सोडोवपाचो प्रयत्न आसतलो. बोगद्या वयल्या घरांक राखण रिटेनिंग वॉल दाबोळची घरां कार्डियक युनिट सड्यार हॉस्पिटल पालिका कर्मचाऱ्यांचो प्रश्न असे सगळे प्रश्न खंय विश्वजीत राणे सुटावे करपाचो असा. मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकारान राणेच्या आश्वासनाची वळेरीत सादर केली. आयज खूप चर्चा झाली आमचे खुपशे लोकांचे विषय असलेले जे त्यांनी लोकांनी आपले एक्सप्रेस केले आणि खुपशे विषय त्याने इमिजिएटली करून घेतले. जसे की आम्ही तेका एक डिमांड केलं कार्डियक युनिट एम्ब्युलन्स आमकां एक जावची म्हणून आमच्या मुरमगाव तालुक्यात. सो त्याने इमिजिएटली विदीन 2 मंथ्स आमकां करून दिता म्हणून सांगलेले असा. जे आमचे हॉस्पिटल जे सड्या भागात आम्ही हॉस्पिटल 20 बेडेड प्रायमरी हेल्थ सेंटर घालपाक सोदता
ते ऑलमोस्ट इन पाईपलाईन ऑन द फायनल स्टेजीचेर असा, जे आपल्याकडसून सपोर्ट जो त्यांनी फुल सपोर्ट दिला असा, सगळे सँक्शन केलेले असा, सो असो सपोर्ट मिळवलं असा. त्याचप्रमाणे आमचे मार्केट कॉम्प्लेक्सचा इश्यू असा, तो त्यांनी सॉर्ट आउट करून घेतला असा. इमिजिएटली जे PWD आमका कनेक्शन मिळवला, वॉटर कनेक्शन, ते इमिजिएटली आयच्या दिसा भीतर हे विका भीतर करून घेता म्हणून सांगलेले असा. जे वर्कर्सांचा इश्यू असलेलो, जे म्युन्सिपॅलिटी वर्कर्सांचा, इतली वर्षा झाले बावडे जे त्रास काढताय वर्कर्स, त्यांना जी डिसिजन असले ती 10 वर्षाच्या वयर जी असा, आयज आमच्या मिनिस्टरान सांगला 7 वर्षाच्या वयर कोणाक झाला पळय त्यांना सगळ्यांक आम्ही ऑब्झर्व करतले, सगळ्यांक आम्ही घेतले म्हणून सांगले. सो एक इट इज अ बीग थिंग जे आमकां तेणे एश्युरन्स दिलेले असा आमचे, स्पेशली ह्या वर्कर्सांक लागून. त्याचप्रमाणे जो आमचो दाबोलीचो इश्यू असा, जो नेव्हीक लागून जो इश्यू झालेले पळय, ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह हांगा येलेले असा सगळे जण, त्यांच्यांनी तो विषय मांडलेलो असा. कित्याक ते नेव्ही फक्त PDA ब्लेम करता, सो तोय विषय ताणें घेतलेलो असा. आणि त्याने तो सबज्युडीस असल्या कारणान आपल्या कितें कायद्या प्रमाणे करून जर ते आम्ही करतले, या लोकांक सगळ्यांक आम्ही हेल्प करतले म्हणून हे आश्वासन दिला. माझो एक मेजर कन्सर्न असलेलो तो आमच्या सगळ्या भोगद्याकाराचे लोकांचे घरांक लागून, JT लोकांच्या घराक लागून, थंयसर रिटर्निंग हॉल बांधपाक लागून, कित्याक घरां थंयसर कोसळटा पावसाळ्या दिसांनी. लास्ट इयरूय हे गेल्या पावसाक कोसळ्ळें 2 घरां, सो थंयसर सगळे कडेन आमचे रिटर्निंग हॉल बांधपाचे चालू जाल्लेले आसा. हांवें न्यू प्रोपोजल घातले रिटर्निंग हॉलाक, ते आत्ताच्या आत्ता त्याने म्हाजे कडसून घेतला ते, आनी आयजूच 3:30 जी मिटींग आसली थंयसर ते सगळे क्लियर करून दिता म्हणला. गोवा 365 खातीर हिरू महाले, जवाहर बर्वे आनी निखिल जल्मी. आता घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. मिकॉन वॉरियर्स आघाडीन कुडतरच्या क्रिजॉल बॉयजाक हारयलो 4-0 अशा गोल फरकांनी. हारून 17वे अखिल गोंय रिबेलो पॅडल ओपन फुटबॉल सर्तीचे क्वार्टर फायनलीत स्वाद मिळेली. सेंट रिटा चर्च खेळा मळार 17वी अखिल गोंय रिबेलो पॅडल ओपन फुटबॉल सर्त झाली. मिकॉन वॉरियर्स आघाडीची आणि कुडतरीच्या क्रिजॉल बॉयजांची रोमांचक मॅच झाली. मिकॉन वॉरियर्स आघाडीन जैताक आपोवणे दिले, जाल्यार कुट्टरच्या क्रिजॉल बॉयज पंगडाक हार पत्करची पडली. 4-0 अशा गोल फरकांनी ही मॅच सोपली.
गोवा 365 खातीर संदीप तुळेकार, गौतमी गांवकार आनी ओमकार देशप्रभू. शुक्रार मेरेन आनी सप्तकाच्या शेवटाक चड करून उश्ण तापमान अनुभवपाक मेळटलें, पूण फुडल्या सप्तकांत तापमानांत मातशें उणां जावं येता. परिस्थिती अनुकूल उरली जाल्यार पळयात वेधशाळेचो अदमास. शुक्रारा घाम गाळपा इतली गरमी जाणवतली. चडीत तापमान 35 अंशां मेरेन पावपाचो अदमास आसा. ह्या सप्तकाच्या शेवटाक घरा भितर रावपाचो पर्याय वेचल्यार बरो. भरपूर उदक पियात. हवामान विभागाचो बरे भलायके खातीर मोगाळ सल्लो. दीस वता तसो वारो घोळटलो. रातच्या वेळा मेरेन वराक सुमार 14 किलोमीटर वेगान वारो घोळूं येता. जाका लागून दिसांतली उश्णताय जाणवतली. उणें तापमान 24 डिग्री सेल्सियसा मेरेन पावतले. 6 मार्चा मेरेन सुकें हवामान. शुक्रारा दव आनी धुकें. फुडले 2 दीस सुर्याचें दर्शन. शुक्रारचें तापमान 35 ते 24 डिग्री सेल्सियस. गोंयच्या दर्यादेगा वयल्या लोकांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी गोवा 365 ज्यो आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. त्या भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळ्या परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.